Dear friends, welcome to our English class. We will learn English grammar. I hope you would like this video. Our unit is grammar. Subunit is parts of speech. Let us see what is parts of speech. Parts of speech म्हणजे शब्दांच्या जाती. Words are divided into different classes according to the work they do in a sentence. We call them parts of speech. As you all know, words make the sentence. Each and every word has its own function in the sentence. According to those functions, words are divided into 8 different classes. We call them parts of speech. म्हणजेच शब्दांच्या वाक्यातील कार्यानुसार वेगवेगळ्या गटांमध्ये त्यांचे वर्गीकरण केले जाते, त्यालाच पार्ट्स ऑफ स्पीच असे म्हणतात. वी विल सी विच आर द पार्ट्स ऑफ स्पीच. देर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच. दे आर एज फॉलोज. 1. नाउन म्हणजेच नाम. 2. प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. 3. ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. 4. व्हर्ब म्हणजे क्रियापद. 5. ऍडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण. 6. प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. 7. कंजंक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय. अँड 8. इंटरजेक्शन म्हणजे केवल प्रयोगी अव्यय. लेट सी ऑल दीज पार्ट्स ऑफ स्पीच इन डिटेल. फर्स्ट, नाउन म्हणजे नाम. नाउन इज द नेम ऑफ अ पर्सन, प्लेस, थिंग ऑर एन आयडिया. व्यक्ती, ठिकाण, वस्तू किंवा एखादी कल्पना यांच्या नावाला नाम म्हणतात. दिस मीन्स नाउन इज द नेम ऑफ एनी पर्सन, इट इज द नेम ऑफ एनी प्लेस ऑर इट इज द नेम ऑफ एनी आयडिया. फॉर एक्झाम्पल, पर्सन लाईक केतकी, राजू, सचिन एटसेट्रा. प्लेस लाईक अहमदनगर, शेवगाव, मुंबई एटसेट्रा. थिंग लाईक पेन, बुक, मँगो एटसेट्रा. आयडिया लाईक फेअरनेस, करेज, ऑनेस्टी एटसेट्रा. सेकंड, प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. अ प्रोनाउन रिप्लेसेस अ नाउन ऑर अनादर प्रोनाउन. नामाबद्दल येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. फॉर एक्झाम्पल, गणेश इज ॲबसेंट बिकॉज ही इज इल. हिअर द वर्ड ही इज अंडरलाइंड अँड धिस वर्ड रिप्लेसेस द नाउन गणेश. या वाक्यामध्ये ही हा शब्द अधोरेखित केलेला असून तो सर्वनाम आहे कारण तो गणेशच्या ऐवजी आला आहे. इन द सेम वे, आय, मी, वी, अस, यू, ही, हेम, शी, हर, इट, दे, देम, धीस, दॅट, दीज, दोज एटसेट्रा, ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ प्रोनाउन. थर्ड, ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. अन ऍडजेक्टिव्ह डिस्क्राइब्स अ नाउन ऑर प्रोनाउन. नामाचे वर्णन करणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. फॉर एक्झाम्पल, 1. शिवाजी वॉज अ ग्रेट किंग. हिअर द वर्ड ग्रेट इज अंडरलाइंड. इट इज ऍडजेक्टिव्ह बिकॉज इट डिस्क्राइब्स द नाउन किंग. या वाक्यातील ग्रेट हा अधोरेखित केलेला शब्द किंग या नाउनची माहिती सांगतो, त्याचं वर्णन करतो, म्हणून तो विशेषण आहे. सेकंड, पैठण इज अ होली सिटी. हिअर द ऍडजेक्टिव्ह होली डिस्क्राइब्स द नाउन सिटी. या वाक्यात होली हे विशेषण सिटी या नामाचं वर्णन करत आहे. 3. देअर आर 20 गर्ल्स इन द क्लास. हिअर द वर्ड 20 विच इज ऍडजेक्टिव्ह डिस्क्राइब्स द नाउन गर्ल्स. या वाक्यातील 20 हे विशेषण गर्ल्स या नामाचे वर्णन करते, म्हणून त्याला आपण
ऍडजेक्टिव्ह असं म्हणतो. फोर्थ व्हर्ब म्हणजे क्रियापद. अ व्हर्ब एक्सप्रेसेस एन ॲक्शन ऑर स्टेट ऑफ बीइंग. क्रियापद हे घडणारी क्रिया अथवा तिची अवस्था दर्शविते. फॉर एक्झाम्पल, वन ही प्लेज क्रिकेट. इन धिस सेंटेन्स द वर्ड प्लेज एक्सप्रेसेस द ॲक्शन ऑफ प्लेइंग, सो इट इज व्हर्ब. या वाक्यातील प्लेज हा शब्द कृतीचं वर्णन करतो म्हणून तो क्रियापद आहे. इन द सेम वे सेकंड, यश स्पीक्स इंग्लिश. इन धिस सेंटेन्स द वर्ड स्पीक्स एक्सप्रेसेस द ॲक्शन ऑफ स्पीकिंग, सो इट इज अ व्हर्ब. थ्री, राजू इज अ लेझी बॉय. इन धिस सेंटेन्स द वर्ड इज शोज द स्टेट ऑफ लेझीनेस, सो इट इज अ व्हर्ब. अँड इन द लास्ट सेंटेन्स, सेंटेन्स नंबर फोर, दे वेअर व्हेरी एन्थुझियास्टिक. द वर्ड वेअर एक्सप्रेसेस द स्टेट ऑफ बीइंग एन्थुझियास्टिक, सो इट इज अ व्हर्ब. फिफ्थ, ॲडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण. अँड ॲडव्हर्ब टेल्स मोर अबाउट अ व्हर्ब, अन ॲडजेक्टिव्ह ऑर अनादर ॲडव्हर्ब. क्रियापद विशेषण किंवा इतर क्रियाविशेषणाविषयी अधिक माहिती सांगण्याचे काम क्रियाविशेषण करते. फॉर एक्झाम्पल, वन ही रन्स फास्ट. हिअर द वर्ड फास्ट इज अंडरलाइंड अँड इट टेल्स मोर अबाउट द व्हर्ब रन, सो इट इज ॲडव्हर्ब. या वाक्यातील फास्ट हा शब्द रन या क्रियापदाची माहिती सांगतो म्हणून तो क्रियाविशेषण आहे. टू, द फ्लावर इज व्हेरी ब्युटिफुल. हिअर द वर्ड व्हेरी डिस्क्राइब्स द ॲडजेक्टिव्ह ब्युटिफुल, सो इट इज ॲडव्हर्ब. या वाक्यातील व्हेरी शब्द ब्युटिफुल या विशेषणाचं वर्णन करतो किंवा त्याची माहिती सांगतो म्हणून तो ॲडव्हर्ब आहे. थ्री, शी सॉल्व द पझल क्वाईट करेक्टली. इन धिस सेंटेन्स द वर्ड क्वाईट टेल्स मोर अबाउट द ॲडव्हर्ब करेक्टली. या वाक्यातील क्वाईट हा शब्द याच वाक्यातील करेक्टली या दुसऱ्या क्रियाविशेषणाविषयी माहिती सांगतो म्हणून तो क्रियाविशेषण आहे. सिक्स्थ, प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. अ प्रिपोजिशन शोज द रिलेशनशिप बिटवीन अ नाउन ऑर प्रोनाउन अँड अनादर वर्ड इन अ सेंटेन्स. शब्दयोगी अव्यय हे वाक्यातील नाम अथवा सर्वनामाचा दुसऱ्या शब्दाशी असलेला संबंध दर्शविते. फॉर एक्झाम्पल, ही स्टूड ॲट द गेट. हिअर द वर्ड ॲट शोज द रिलेशन ऑफ द नाउन ही विथ द अदर वर्ड्स द गेट. या वाक्यातील ॲट हा शब्द ही या नाउनचा द गेट या शब्दांशी संबंध दर्शविते म्हणून ॲट हे प्रिपोजिशन आहे. टू, द काऊ इज सिटिंग अंडर द ट्री. हिअर द वर्ड अंडर शोज द रिलेशन बिटवीन द नाउन द काऊ अँड द अदर वर्ड द ट्री. या वाक्यात देखील अंडर हा शब्द द काऊ या नाउनचा वाक्यातील इतर शब्द द ट्री याच्याशी संबंध दर्शविते म्हणून हा शब्द देखील प्रिपोजिशन आहे. थ्री, देअर आर रोजेस इन द गार्डन. हिअर द वर्ड इन शोज द रिलेशनशिप बिटवीन द नाउन रोजेस अँड द गार्डन, सो इट इज प्रिपोजिशन. सेवन, कंजंक्शन. अ कंजंक्शन जॉइन्स वर्ड्स ऑर सेंटेन्सेस. वाक्यातील शब्द किंवा वाक्ये जोडण्याचे काम उभयान्वयी अव्यय करते. फॉर एक्झाम्पल, वन, टू अँड टू मेक फोर. हिअर द अंडरलाईन वर्ड अँड जॉइन्स टू वर्ड्स टू अँड टू, सो इट इज कंजंक्शन. या वाक्यातील अँड हा शब्द दोन शब्द जोडण्याचं काम करतो म्हणून तो उभयान्वयी अव्यय म्हणजेच कंजंक्शन आहे. टू, श्याम इज टॉल बट राहुल इज शॉर्ट. हिअर द वर्ड बट जॉइन्स टू सेंटेन्सेस. श्याम इज टॉल अँड राहुल इज शॉर्ट, सो इट इज कंजंक्शन.
द बट हा शब्द दोन वाक्यांना जोडतो म्हणून तो कंजंक्शन आहे. 3. रमेश फेल्ड बिकॉज ही डिड नॉट स्टडी. इन धिस सेंटेन्स बिकॉज ज्वाइन्स टू सेंटेन्सेस, रमेश फेल्ड अँड ही डिड नॉट स्टडी. सो इट इज कंजंक्शन. या तिसऱ्या वाक्यात देखील बिकॉज हा शब्द दोन वाक्यांना जोडतो म्हणून तो कंजंक्शन आहे. 8. इंटरजेक्शन म्हणजे केवल प्रयोगी अव्यय. एन इंटरजेक्शन एक्सप्रेसेस स्ट्रॉंग इमोशन. केवल प्रयोगी अव्यय तीव्र भावना व्यक्त करते. फॉर एग्जाम्पल, अलास ही हॅज फेल्ट. हेअर द वर्ड अलास, इट एक्सप्रेसेस द स्ट्रॉंग इमोशन. द इमोशन इज सॅडनेस. इथं अलास हा शब्द दुःखाची तीव्र भावना व्यक्त करतो म्हणून तो इंटरजेक्शन आहे. 2. हुर्रा वी हॅव ओन द गेम. हेअर द वर्ड हुर्रा एक्सप्रेसेस द स्ट्रॉंग इमोशन ऑफ हॅपीनेस. सो इट इज इंटरजेक्शन. येथील हुर्रा हा शब्द आनंद व्यक्त करतो म्हणून तो या ठिकाणी इंटरजेक्शन आहे. 3. हे आय लाईक द नॉव्हल व्हेरी मच. हेअर द वर्ड हे एक्सप्रेसेस द स्ट्रॉंग इमोशन इमोशन ऑफ हॅपीनेस. सो इट इज इंटरजेक्शन. आय होप यू हॅव अंडरस्टूड ऑल धीस फ्रॉम धीस लेसन. थँक्यू फॉर वॉचिंग धीस व्हिडिओ व्हेरी केअरफुली.